मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमांचक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता महिपतच्या गुंडाला रविराज हा प्रतिमाला मारत असताना रंगे हात पकडून बंदुकीच्या एकाच धाकाने आता महिपतच्या मा गुंडाकडून खरे सत्य वधून आता रविराज हा प्रतिमाचा कसा जीव वाचवतो आणि इकडे प्रियाने सायलीला ढकलून दिल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन सायलीच्या प्रेमाने वेड्यासारखे अर्जुन आता प्रियाची कशी धुलाई करतो हे आपल्याला या व्हिडिओ बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता सुभेदारांच्या घरी दहीहंडीच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झालेली असते तिकडे नागराजने म्हणजे प्रियाने नागराजला फोन करून प्रतिमाला तुम्ही दहीहंडी फोडण्याच्या दिवशी घरात एकटी असताना मारू शकता असे सांगितलेले असते तेव्हा आता मैपत आणि नागराजने प्रतिमाला मारण्यासाठी गुंडाला सुपारी दिलेली असते प्रतिमाचा फोटो दाखवून सुभेदारांच्या घरी जाऊन घरात एकट्या असलेल्या प्रतिमाचा काटा काढायचा असे आता मैपतने त्याच्या गुंडाला सांगितलेले असते आणि आता ठरल्याप्रमाणे तो गुंड प्रतिमाला मारण्यासाठी प्लान करून तयार झालेला असतो इकडे मात्र सुभेदारांच्या घरी वेगळीच घटना घडलेली असते इकडे आता श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून श्रीकृष्णाचा पाळणा घात आता सगळ्या सुभेदारांनी श्रीकृष्णाची पूजा करून अर्चा करून आता सगळं काही सांगता केलेली असते आणि आता रात्री झोपायच्या वेळेस मात्र आता सायली ही आतमध्ये जाताच ही अर्जुनच्या रूमकडे अर्जुनसोबत गप्पा मारायला जाऊ लागते पण त्याच वेळेस सा आता सायली ही प्रियाला बघते आणि पायऱ्या चढ ून जात असलेल्या प्रियाचा सायली हात धरते आणि आता अर्जुनच्या रूमकडे जाण्यासाठी सायली ही प्रियाला विरोध करते सायली म्हणते की प्रिया हे बघ तो माझा नवरा आहे आणि या वेळेला तू अर्जुन सरांच्या रूममध्ये जाऊ नकोस तुझी रूम खाली आहे खाली जाऊन गुमान बोलाने तू झोप तेव्हा आता प्रियालासुद्धा राग आलेला असतो आणि रागाने प्रियाला आता पायरीवरून जोराचा धक्का दिलेला असतो आणि त्यामुळे आता सायलीचा तोल जाऊन सायली ही पायरीवरून घसरतच खाली पडते आणि सायलीच्या डोक्याला मार लागतो त्याच वेळेस आता अर्जुन सगट सगळे सुभेदार सायलीला बघ आणि आता सायलीची ती अवस्था बघून त्याच वेळेस सायलीच्या कानातून रक्त आल्याचे अर्जुनला समजते ताबडतोब सायली आता सायलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल तेव्हा आता असे अश्विनने बोलताच अर्जुन आता सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो तर आता सायलीवरती मोठे ऑपरेशन होते तरी सुद्धा सायली आता शुद्धीवर येण्यास तयार नसते आणि आता इकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुन कल्पना प्रताप सगळेजणांनी आता रात्र ही जागूनच काढलेली असते तर तिकडे आता रविराजला रविराजलासुद्धा झोप येत नसते इकडे मात्र हॉस्पिटलमध्ये प्रिया येऊन प्रियाने चांगलीच डुकली घेतलेली असते इकडे नागराजने प्रियाला फोन करून आता इकडे दहीहांडीच्या दिवशी कसा कार्यक्रम होणार कोण कसे बाहेर पडणार याची सर्व डिटेल्स माग मागितलेली असते इकडे आता प्रिया विचार करते की जर मी नागराजला पुन्हा प्रतिमाला मारण्यासाठी अडवणूक केली तर प्रतिमा जर वाचली तर सगळं खापर माझ्याच डोक्यावरती हा म्हैपत फोडेल आणि जर मैपत माग ते खापर माझ्या डोक्यावर फोडले तर मैपत हा माझी बेड या साईडी शेजारी लावायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असा विचार आता प्रियाने करताच प्रिया नागराजला म्हणते की अहो नागराज काका का का मी तुम्हाला सांगितलंय ना दहीहंडीच्या दिवशी तुम्ही प्रतिमाला मारा ती घरामध्ये एकटी असेल काही अपडेट असेल तर मी तुम्हाला दिलच असे म्हणत प्रिया फोन ठेवते तेव्हा आता ठरल्याप्रमाणे नागराजने महिपतच्या त्या माणसाला सगळा प्लान करून आता सुभेदारांच्या घरी पाठवलेलं असतं इकडे मात्र घडलेलं तर वेगळंच असतं सुभेदारांच्या घरी सायली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे दहीहांडीचा कॅरे कार्यक्रम कॅन्सल झालेला असतो इकडे आता गुंड हा सुभेदारांच्या घरी येतो पण आता तिथे सगळी सामसूम आणि शांतता बघताच आता गुंड विचार करतो की इथं तर काहीच आता गडबड आवाज गोंधळ वगैरे वाटत नाही पण आता ना महिपतने गुंडाला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी त्या प्रतिमाचा मुर्दा पाडूनच तू मागं यायचं ते आठवून या आता गुंड म्हणतो की काही जरी झालं तर या बाईला जिवंत सोडायला नको आणि आता घरामध्ये काय चाललंय ते आपण बघू असे म्हणत गुंड आता प्रत गपचुप आता सुभेदारांच्या घरात एंट्री करतो प्रतिमा आता इकडे तिच्या रूममध्ये असते इकडे आता पूर्णाईसुद्धा रात्री जागी असल्यामुळे आता तिच्या रूममध्ये झोपायला गेलेली असते पण मात्र रविराजला झोप लागत नसते आणि रविराज हा प्रतिमा आणि इकडे सायलीचं काय झाले असेल असे विचारात आता मग्न असतो त्याच वेळेस तो गुंड गुपचूप आता प्रतिमाच्या रूममध्ये एंट्री करतो पण एंट्री करत असताना त्याची सावली भिंतीवर पडून रविराजला दिसते आणि आता ता ताबडतोब आता काहीतरी गडबड अस असल्याचे आणि कोणीतरी चोरून प्रतिमाच्या रूममध्ये जात असल्याचे रविराजच्या लक्षात येते आणि तो गुंड आता प्रतिमाच्या रूममध्ये जातो प्रतिमा आता झोपलेली असते इकडे आता रविराज हा पटकन आता त्याच्याकडे सेफ्टीसाठी आणलेली बंदूक घेऊन आता प्रतिमाच्या रूममध्ये येतो इकडे आता तो गुंड झोपलेल्या प्रतिमाला चाकू मारणार इतक्यात पाठीमागून रविराज त्या गुंडाच्या डोक्याला गन लावतो आणि म्हणतो की हे बघ जर तू काही हालचाल केली तर बंदुकीच्या गोळीने तुला आत्ताच यमाचा दरवाजा दाखवील तेव्हा आता गुंड घाबरलेला असतो बंदकीमुळे गुंडाला काही करता येत नसतं तर तेवढ्यात आता प्रतिमा सुद्धा उठून आता रविराजच्या आडबाजूला लपते रविराजच्या पाठीमागे लपताच आता रविराजने त्या गुंडाला धमकी दिलेली असते आणि गुंडाला आता रविराज म्हणतो की कोणी पाठवलं तुला इथे आणि का आला होता असतो प्रतिमाला मारायला गुमान बोलानी सगळं काही खरं सांग तेव्हा आता भीतीमुळे तो गुंड म्हैपतचे नाव घेतो महिपतचे नाव ऐकताच ता आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ताबडतोब तो गुंड तेथून पळून जातो इकडे आता महिपतने प्रतिमाला मारण्यासाठी गुंड पाठवल्याचे आता रविराजसमोर येताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोक्याच्या वेळी आता रविराजने प्रतिमाला वाचवलेलं असतं इकडे आता अखेरीस दुसऱ्या दिवशी सायली ही हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येते सायली शुद्धीवर आल्याचे कळताच अर्जुन कल्पना प्रताप सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो पटकन आता सगळेजण आता सायलीकडे येतात आणि आता सायली धोक्यातून बाहेर आल्याचे बघून अर्जुन म्हणतो की पण मी सायली तुम्ही पडल्या कशा तर लगेचच सायली प्रियाने ढकलून कसे दिले याची हकीकत अर्जुनला सांगते तर आता अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि आणि रागानेच आता सायलीच्या प्रेमामुळे सायलीची त्या प्रियाने जी अवस्था केली तशीच अवस्था आता आपण प्रियाची करायची असे म्हणून ताबडतोब आता अर्जुन घरी निघालेला असतो इकडे आता रविराज ह्या प्रतिमाला मैपतने मारण्याची सुपारी देऊन आता प्रतिमाला मारण्यासाठी मैपतने गुंड पाठवल्याची सर्व हकीकत रविराज पूर्णाईला सांगतो तेव्हा पूर्णाईला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे रागाच्या रुद्रावतारानी अर्जुन हा प्रियाला मारण्यासाठी घरी आलेला असतो तर आता इकडे प्रतिमावरती हल्ला जाऊन प्रतिमाला रविराजने वाचवल्याचे अर्जुनला कसे कळते आणि आता सायलीला प्रियाने ढकलून दिल्याचे सत्य समजताच आता वेड्यासारखी अवस्था होऊन वेड्यासारखी आता अर्जुन प्रियाची कशी धुलाई करतो आणि बदबद बदडून आता अर्जुन हा प्रियाला कसा बाहेरचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिके वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा